विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी 3,000 लाच घेतल्याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या कनिष्ठ लिपिकासह दोन पंटरवर आज बुधवार रोजी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई केली. सुधीर अमितचंद चौधरी वय 45 कनिष्ठ लिपिक हातकणंगले ग्रामीण रुग्णालय राहणार रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी संजयनगर सांगली व खासगी इसम सचिन शिवाजी भोसले राहणार नेज तालुका हातकणंगले सौरभ अरविंद नेरले राहणार नेज तालुका हातकणंगले अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले येथील तक्रारदार यांच्या विवाहाची नोंदणी करून दाखला देण्यासाठी कनिष्ठ लिपिक सुनील चौधरी व पंटर सचिन भोसले यांनी 3,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पंटर सचिन भोसले यांना सदरच्या लाचेची रक्कम दुसरा पंटर सौरभ नरले याच्याकडे देण्यास सांगितलं. दरम्यान आज सौरभ नरले याला 3,000 लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजीव अंबर्गेकर पोलीस नायक विकास माने सुनील घोजाळकर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने सूरज अपराध यांच्या पथकाने केली. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून तेजस्विनी भानुसे.